नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंड विटामिन या यूट्यूब चॅनलच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मी संजय स्वामी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपल्यासोबत शुभम स्वामी आहेत। यूपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेस एग्जाम मधून अखिल भारतातून 523 रँक त्यांनी मिळवलेली आहे। मागच्या दोन सेशनमध्ये आपण यूपीएससीच्या प्रिलिम्स एग्जाम बद्दल आणि मेन्स एग्जाम बद्दल बरीचशी माहिती आपण बघितलेली आहे, कुठली स्ट्रॅटेजी आपण फॉलो करावी याविषयी त्यांनी आपल्याला बरंच मार्गदर्शन केलेलं आहे। आता पुढचा जो टप्पा आहे यूपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेसचा, तो म्हणजे इंटरव्ह्यूचा, म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट म्हणून आपण त्याला। त्यांचे नेमके काय अनुभव होते, त्यांनी कुठले, त्याच्यानंतर पुस्तकं कुठले त्यांनी रेफर केले, याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। सर, गुड मॉर्निंग। आपला यूपीएससीचा मुख्य परीक्षेच्या नंतरचा जो मुलाखतीचा टप्पा आहे त्याच्याबद्दल थोडीफार माहिती आमच्या चॅनलसाठी शेअर करा। नेमकं मुलाखत आपली कोणत्या स्वरूपामध्ये झाली, म्हणण्यापेक्षा काय आपले फिलिंग्स कशी होती? मुलाखतीसाठी जर तुम्हाला प्रिपरेशन चालू करायचं असेल तर एक बेसिकली 5 सब्जेक्ट्सवर प्रिपरेशन करावं लागतं। एक म्हणजे ती लोकॅलिटी जी लातूर आहे माझी, दुसरी म्हणजे महाराष्ट्र जे तुमचं स्टेट आहे त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन, सगळे क्वेश्चन प्रिपेअर करावे लागतात। तिसरा म्हणजे तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट, तो डबल रिवाइज करावा लागतो। चौथा म्हटलं तर करंट अफेअर्स ज्या चालू आहेत, आणि पाचवा मेन सब्जेक्ट असतो ती म्हणजे तुमची हॉबी। या सगळे सब्जेक्टचे तुम्हाला ओव्हरऑल सगळे बारीक बारीक मायन्यूट डिटेल्स, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स, एक महाराष्ट्रामध्ये फार्मर्स कशामुळे जास्त होत आहेत, त्याचे पीक कशामुळे जात असते, सोल्युशन काय आहे, गव्हर्नमेंटने काय इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत। म्हणजे एखादा टॉपिक जर तुम्ही निवडला लातूरमध्ये, तर लातूरमध्ये तर मला सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये एकच क्वेश्चन कॉमन होता की लातूरमध्ये अर्थक्वेक झाला, तर ते कशामुळे झाला होता, त्याचे रिझन्स काय होते, रिहॅबिलिटेशन तुम्ही काय केलं आहे तिथं, आणि ते डबल होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शनसाठी काय करता येईल, किंवा लातूर अर्थक्वेकचा ओव्हरऑल इंडियाच्या अर्थक्वेक स्ट्रॅटेजीवर काय इम्पॅक्ट पडला होता, असे क्वेश्चन यायचे। म्हणजे तुम्हाला समजलं सर की एक सब्जेक्ट घेतला की त्याच्या ओव्हरऑल सगळ्या कॉम्प्रिहेन्सिव्ह गोष्टी तुम्हाला कव्हर करणं आवश्यक असतं। पण मी सांगेल की या 5 मध्ये एक खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, तो म्हणजे हॉबी। तुमची हॉबी अशी असावी की ती समोरच्या पॅनलला खूप इंटरेस्टिंग वाटावी। फॉर एक्झाम्पल, माझी हॉबी होती की रिडिंग बुक्स हॅव्हिंग डिफरंट डायरेक्शन विंड अँड मायथॉलॉजी। मी मागे सांगितलं सर, मला मायथॉलॉजीला वेगवेगळ्या अँगलने बघायला आवडतं। म्हणजे आय एम मोर इंटरेस्टेड इन सीइंग मायथॉलॉजी फ्रॉम मेन, आय एम मोर इंटरेस्टेड इन सीइंग द स्टोरी ऑफ रामायण महाभारता फ्रॉम साईड कॅरेक्टर दॅन मेन कॅरेक्टर, बिकॉज त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू कधीच कव्हर होत नाही। फॉर एक्झाम्पल, रामायण हे मला भगवान हनुमानच्या किंवा रावणाच्या साईडनं कसं दिसेल हे बघण्यासाठी जास्त इंटरेस्ट आहे, कारण की त्यामध्ये तुम्हाला, तेव्हा तुम्ही त्या अँगलनं बघता तेव्हा ते तुम्हाला समजून जातं की सगळं हे ब्लॅक अँड व्हाईट नाही, खूप ग्रे एरिया पण आहे। तर अशी हॉबी होती की पॅनलमध्ये जवळपास सगळे वयस्कर व्यक्ती असतात, त्यांना तो मायथॉलॉजी विषय खूप आवडतो, आणि माझा तो इंटरेस्टिंग टॉपिक होता। लहानपणापासून जवळपास सगळे मेजर पुस्तकं वाचले होते मायथॉलॉजीमध्ये, तर तो पूर्ण इंटरव्ह्यू प्लस पॉईंट हॉबी जर चांगली असेल ना, तर मी आता जवळपास 6 महिने मेकॅनिकल इंजिनिअरिंग महाराष्ट्र लातूर याचा खूप अभ्यास केला होता, पण माझी हॉबी एवढी इंटरेस्टिंग होती की माझा जवळपास सगळा इंटरव्ह्यू हॉबी भोवतीच फिरला, आणि तो टर्निंग पॉईंट होता, आणि त्यामुळे मी इंटरव्ह्यू मध्ये खूप चांगला, म्हणजे अबाउट 200 इज व्हेरी गुड स्कोर, ते स्कोर करू शकतो। सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण यूपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेसची जी इंटरव्ह्यूची प्रोसेस आहे, इंटरव्ह्यू आपण रिजनल लँग्वेज मध्ये सुद्धा देऊ शकतो, पण रिजनल लँग्वेज मध्ये देणं आणि इंग्लिश मीडियम मधून इंटरव्ह्यू देणं त्याच्यामध्ये काही वाटतं का, म्हणजे असं काही फरक असेल? म्हणजे तुम्ही रिजनल लँग्वेज मध्ये इंटरव्ह्यू देऊ शकता, पण कसं होतंय सर की तुमची ते इंग्लिश जर बऱ्यापैकी ठीक असेल, तुम्हाला एकदम ऑक्सफर्डची इंग्लिश आवश्यकता नाही, फक्त इट इज अ इंग्लिश इज अ कम्युनिकेशन, जे आपण जे बोलतो ते पॅनलला समजत असेल तर इट्स मोर दॅन इंग्लिश। तर तुम्ही मराठी लँग्वेज म्हणायचा इश्यू काय आहे की मध्ये एक जण बसलेला असतो, तो कन्वर्ट करतो मराठी टू इंग्लिश ऑर हिंदी, त्यामध्ये काय होतं की कनेक्शन बसत नाही। फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एखाद्या फॉरेनरला भेटा जपानीज लँग्वेजला, तर तुम्ही कम्युनिकेट करू शकाल का? मध्ये एक जर ट्रान्सलेटर असला तरी ते बरोबर ट्रान्सलेट होत नाही, त्यांना काय बोलतोय तुम्हाला कळणार नाही, त्यांना या गोष्टी इश्यू जो आहे तो तुम्ही फेस करणार। त्यामुळे मी प्रेफरेबल सांगेल की तुम्ही इंग्लिश मीडियम, जर तुम्ही कम्फर्टेबल असता तर इंग्लिश मीडियम मध्ये जायला पाहिजे। तुम्हाला विचारलेले काही प्रश्न थोडेसे शेअर कराल का? म्हणजे इंटरव्ह्यू साठी मी जेव्हा मध्ये गेलो तेव्हा त्यांनी फर्स्ट क्वेश्चनच असा विचारला की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, मेकॅनिकल इंजिनिअर आहे, म्हणजे पूर्ण मशीनवाला आहे,
आणि माझा ऑप्शन होता फिलॉसॉफी. तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला की मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री आहे आणि फिलॉसॉफी ऑप्शन आहे, याच्या अपोजिट फील्ड का निवडला सर? म्हणून मी त्यांना सेम आन्सर केलं की सर हॉबीशी रिलेटेड आहे, हॉबी म्हणजे मायथोलॉजी, पुराण, अशा स्टोरीज, अमित त्रिपाठी नॉवेल्स आहेत ना शिवाय ट्रायलॉजी, हे नॉवेल्स वाचायला आवडतात. आणि त्याच्यामध्ये जेव्हा वाचायचं तेव्हा कळायचं की जे नॉर्मल जे कॅरेक्टर आपण रावणा खूप वाईट समजतो, अल्टिमेट पॅटर्न रावणाकडे असे गुण होते, त्याला चार वेद माहित होते, त्याला मोठा संगीतकार होता, त्याने मोठे ग्रंथ लिहिले होते, मोठा शूरवीर योद्धा होता, असे त्याच्याकडे 100 पैकी 95 गुण चांगले होते, पण 5 गुण वाईट असल्यामुळे तुम्हाला त्याला पूर्ण काळ ब्लॅक आपण बनवलेला आहे. मग सर त्यांना सांगितलं की मी हे जेव्हा डिस्कशन चालू वाचत असायचं तेव्हा कन्फ्युजन असायचं की जे करतो ते बरोबर आहे का, राम महाभारतामध्ये ज्या पद्धतीने द्रोणाचार्यांना मारलं किंवा कर्णांना मारलं किंवा पितामह भीष्मांना मारलं हे बरोबर आहे का, म्हणजे सगळ्यांचं सोल्युशन मी सर्च करायचं तर मला भेटायचं नाही. पण तेव्हा मग माझ्या मित्र म्हटला की फिलॉसॉफी वाचून द्या, फिलॉसॉफीमध्ये जेव्हा तुम्ही वाचता तर त्या गोष्टी समाधान झालं, तर त्या सर्च मध्ये होतं तेव्हा मला फिलॉसॉफी ऑप्शन भेटला, त्यामुळे फिलॉसॉफी घेतला. तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये असं करंटसी रिलेटेड काही प्रश्न होते का? नाही सर, बट पूर्ण इंटरव्ह्यू मायथोलॉजी बेस होता, पण क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग होते. लाईक एका पॅनलने विचारले की राम श्रीराम जे वनवासात गेले होते तेव्हा लक्ष्मण म्हणत होता जाऊ नका, सीता म्हणत होती जाऊ नका, प्रजा म्हणत होती जाऊ नका, तर ते जाणं बरोबर होतं, पण त्याला सेल्फी शॉटलं नाही काही 14 वर्ष प्रजा सफर झाली तर श्रीरामचं जाणं बरोबर आहे का सोडून? तर त्याला मी आन्सर केलं की सर सतयुगामध्ये वर्ल्ड हा कॉन्ट्रॅक्ट सारखा होता, प्राण जाय तर वचन ना जाय, रामांनी जर वडिलांचं वचन न मानता जर सत्ता काबीज केली असती तर तेच खूप चांगले राजे झाले असते कारण की नेचर चांगलं होतं, बट त्यांनी श्रीराम नसते म्हटलं सर, कारण की रामापासून श्रीरामची जर्नी याच्यामध्ये स्टार्टिंग पॉईंट म्हटला तर त्यांनी वचनासाठी राज्य सोडलं होतं, आणि त्यामुळे त्यांना त्या काळातल्या बाकी राजे आपल्याला माहित आहेत का श्रीराम सोबत, तर श्रीराम माहित आहेत कारण की त्यांनी ती गोष्ट केली होती. आणि आय ऑलवेज बिलीव्ह लिव्हिंग बेटर वर्ल्ड फॉर अवर फ्युचर जनरेशन दॅन व्हॉट वी गॉट, सो ते पर्पज अवताराचा होता आणि ते साध्य झाला, त्यामुळे बरोबर असे क्वेश्चन असल्यामुळे करंट अफेअर काही क्वेश्चन होते अग्री करतो. इंटरनॅशनल रिलेशन होते, मी विचारलं होतं की इंडिया युएस रिलेशन इंटरेशन काय होत आहे, बेका अग्रीमेंट बद्दल विचारलं होतं, बट त्याचं प्रपोर्शन बाकीच्या कॅन्डिडेटच्या मानाने खूप कमी होते. आपला इंटरव्ह्यू किती वेळ चालला होता? जवळपास इंटरव्ह्यू 20 to 30 minutes चालतो, माझा इंटरव्ह्यू जवळपास 30 minutes चालला होता. दॅट्स व्हॉट की जेवढा इंटरव्ह्यू जास्त जाईल म्हणजे त्यात फाइंडिंग यू इंटरेस्टिंग, त्यामुळं युपीएससीच्या ह्या 2 वर्षाच्या प्रवासामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारीच्या प्रवासामध्ये असं कधी वाटलं का तुम्हाला की म्हणजे कधी असं डिप्रेशन किंवा थोडस अनएक्झिटी वगैरे असं कधी वाटले का? सर कसं होतं की 3rd year पासून ध्येय निश्चित होतं, मी जेव्हा या फील्डमध्ये आलो होतो तेव्हा आय वॉज रेडी टू रन मॅरेथॉन आणि इकडे चालणारच, म्हणजे माझ्याकडे 9 अटेम्प्ट्स होते तर मी 9 अटेम्प्ट्स तयारीने आलो होतो, त्यामुळे नशिबाने 2nd अटेम्प्टला भेटलं, पण प्लॅनिंग ही 9 अटेम्प्ट्स की प्रयत्न करत राहणार, म्हणजे असं नाही की एकदम स्लो करणार, पण प्रत्येकाला 100% प्रयत्न करून जर सक्सेस झाला नाही तरी 9 अटेम्प्ट्स आहे कारण की फील्ड अशी आहे. पण जेव्हा एक सांगतो की तुम्ही नो मॅटर तुम्ही कोणत्या एजला युपीएससी काढत, माझं लाईक माझे एक भाई आहे त्यांनी 5व्या अटेम्प्टमध्ये त्यांनी आता आय एस बनवत या आमच्या सोबत 6व्या का 5व्या अटेम्प्टमध्ये, पण त्यांना जो हॅपीनेस असेल झाल्यानंतर तो तू ती गॅरंटी देतो की ती वर्थ असेल. तुम्ही जर 5 वर्ष गाला 6 वर्ष गाला किंवा 9 वर्ष 10 वर्ष गाला लाईफमध्ये जेव्हा तुम्हाला तो सक्सेस भेटेल ना तो तुम्हाला ते 9 वर्ष घालण्याचा रिग्रेट नसेल, आणि ती अशा खूप रेअर फील्ड्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही 9 वर्ष घालून जे सक्सेस भेटतो, एक फॉर तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये 4 वर्ष टाकले गेले माझ्या, पण मला त्याचा एवढा यूज वाटत नाही सध्या या मोमेंटला. पण युपीएससीचे जे 3 वर्ष घातलेले आहेत ना त्यामध्ये सक्सेस भेटल्यानंतर 3 वर्ष सार्थ झाले असं वाटतं, ते मॅटर करत नाही तुम्हाला सक्सेस केव्हा भेटतो काही नाही. एक लास्ट बट वन प्रश्न विचारतो की युपीएससी मध्ये सक्सेस झालेली मुलं म्हणतात की एमपीएससी तयारी करू नये, स्टेट कमिशन सर्व्हिसची तयारी करू नये, तुम्हाला असं वाटतंय का की मुलांनी फक्त युपीएससी तयारी करावी, किंवा असं काही सोल्युशन सांगता येतं की युपीएससी प्लस एमपीएससी एकत्र तयारी करता येईल? सर मी काय म्हणतो की युपीएससी देऊ नका, बाकी एक्झाम द्या. मी मित्राला ते सांगायचं, माझा एक मित्र आहे ऐश्वर्य कांबळे म्हणून, त्याला ते सजेस्ट करायचं. पण इश्यू काय होतो माहिती का, युपीएससी शुड बी युअर सेंटर ऑफ युनिव्हर्स आणि बाकीच्या एक्झाम त्याच्या सराउंडिंग रिव्हॉल्व्ह करायला पाहिजे. पण इश्यू काय होतो की युपीएससी सोडून तुम्ही एमपीएससीला जर फोकस बनवला मेन, म्हणजे
फॉर एक्झाम्पल तुम्ही मेन्स युपीएससीचे प्रिलिम्स दिले आहे, तुमची प्रिलिम्स झाली नाही तर पुढचं वर्षभर फ्री आहे, त्यामध्ये तुम्ही बाकीचे एक्झाम अटेंड करू शकता. पण युपीएससीचे प्रिलिम्स असताना जर तुम्ही बाकीचे एक्झाम द्यायचं म्हटलं तर दॅट्स व्हॉट ना की तुम्ही दुसरा एक सेंटर ऑफ युनिव्हर्स बनवत आहे. म्हणजे युपीएससी डुअल सेंटर ऑफ युनिव्हर्स, युपीएससी मध्ये जर फ्री टाइम भेटत असेल फॉर एक्झाम्पल मेन्स झाल्यानंतर 3 महिने रिझल्ट लागा काही करायचं असेल त्यामध्ये तुम्ही बाकी एक्झाम ट्राय करा. पण तुमचा जर युपीएससी फोकस असेल तर तुमची प्रायमरी फोकस शुड बी युपीएससी नॉट अदर. आणि बाकी एक्झाम देत राहायचं साईडला. पण युपीएससी प्रिपरेशन कधीच हॅमरेज व्हायला नाही पाहिजे. तुम्ही सर्व मुलांसाठी म्हणजे शेवटी थोडस एक काय सांगाल की या एमपीएससीच्या युपीएससीच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या प्रोसेस मध्ये मुलांनी कशाकडे फोकस करावं? फोकस ह्याच्यावर असायला पाहिजे की एन्जॉय द जर्नी. मी 2018 पासून दिल्लीमध्ये आहे, मला कधी असं बोर झालं नाही. बोर म्हणजे असं नाही काय करता येतं काय नाही. तुम्ही जर असं असतं सर की तुम्ही डेस्टिनेशन तुम्हाला जायचं आहे, डेस्टिनेशन खूप सुंदर आहे, पण तुम्ही जर जर्नी जर एकदम एन्जॉय करत बरोबर जात असेल तर डेस्टिनेशन ऑटोमॅटिक येऊन जाते. म्हणजे तुम्ही जर ट्रॅव्हलिंग करताना एकदम साईडचे स्पॉट बघत जात आहे तर ऑटोमॅटिक डेस्टिनेशनला पोहोचतो. पण कधी कधी मला लवकर जायचंय लवकर जायचंय लवकर जायचं त्याच्यामध्ये असेल ना तर एक जर्नी एन्जॉय होत नाही आणि मध्ये ऍक्सिडेंट झाला तर मग सगळा विषय असतो. त्यामुळे युपीएससी विषय मॅरेथॉन आहे सर. मॅरेथॉन म्हणजे नशिबाने माझं 2-3 वर्षात झालं पण 6-7 वर्षात सुद्धा राहू शकतो. ही स्प्रिंट नाही, 100 मीटरची रेस नाही. तर तुम्ही जर्नी एन्जॉय करत गेला तर तुम्ही ऑटोमॅटिक पोहोचतो. म्हणजे मी सांगेल की आणि आणखी एक सांगायचं की तुम्ही 1000 चुका करा डझंट मॅटर, पण प्रत्येक वेळा नवीन चूक करा. त्यामुळे तुम्ही जर सेम गोष्ट, माझा एक मित्र आहे त्याचं नाव घेणार नाही, पण मागच्या 2 अटेम्प्टमध्ये त्याचं जीएस निघत होतं पण सीसॅटचा जो 66 मार्काचा स्कोर आहे ना तो येत होता. आता त्याला पहिल्या वेळेस चूक झाली होती तर त्याला समजायला पाहिजे की पेपर 2 मध्ये इश्यू होते, परत त्याने ती चूक केली. म्हणजे एकदा केली ती मिस्टेक असते, पण तुम्ही सेम चूक जर तुम्ही जर डबल करत असाल तर तुमचं ते डिसिजन असतं. मी म्हणतो की तुम्ही 1000 चुका करा पण दरवेळेस नवीन चुका करा. एकदा चूक करा, समजून घ्या तुमच्या चूक काय आहे आणि तेच इम्प्रुव्हमेंट होईल ना तुमची. म्हणजे 1000 चुकांनंतर तुम्ही जर सगळ्या 1000 चुका करेक्ट करा असेल तुम्ही विल बी बेटर पर्सन द्या जेव्हा तुम्ही फर्स्ट चूक केली असेल. तर चुका करा पण त्यातून शिका तुम्ही एवढंच करा. एवढं केलं तर ऑटोमॅटिक तुम्ही 2-3 अटेम्प्टमध्ये पोहोचता. म्हणजे जे मुलं सक्सेसफुल होणे न होते त्यांच्यामध्ये वन ऑफ द इश्यू असतो की तुम्ही त्या चुका ज्या होतात पिढीमध्ये काही चुक होत्या मग निघत नाही तर त्या चुका तुम्ही करेक्टच करत नाही. सिंहावलोकन आहे पप्पा म्हणजे सिंहावलोकन करत आहे. सिंहावलोकन म्हणजे युअर सेल्फ द बेस्ट जज ऑफ युअर जर्नी. तर तुम्ही दोघांना सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही जर एखादी गोष्ट केली तर तुम्ही ही गोष्ट बरोबर करा त्याच्यामध्ये काही इम्प्रुव्हमेंट आहे. जर तुम्ही कंटिन्यूस करत राहिले तर ऑटोमॅटिकली युपीएससी क्लिअर होते. आणि लॉजिकल एक्झाम आहे सर, असं पाठांतर नाही. लॉजिकल एक्झामचा बेनिफिट काय असतो की त्याच्यामध्ये तुम्हाला कमी एफर्टमध्ये जास्त आउटकम भेटू शकते. कारण क्वेश्चन प्रेडिक्ट करता येतात, सिलेबस माहीत असतो. त्यामुळे मग युपीएससी मी दरवेळेस प्रेफर करतो. एमपीएससी मी 2 वेळा दिली होती सांगायचा अर्थ तर 2 वेळामध्ये प्रिलिम्स पण क्लिअर झाले. आणि जे क्वेश्चन येत होते ते प्रिपेअर करणं आवश्यक आहे. काही काही क्वेश्चन, एक क्वेश्चन होता की संविधान जेव्हा साईन करत होते तेव्हा बाहेर पाऊस पडत होता. पाऊस पडत होता तर एक कोणीतरी सभासद सदस्य बोलला की बाहेर पाऊस पडतोय तर ती खूप ऑस्ट्रियस साईन आहे. तर तो सभासद कोण होता? आता ते आम्हाला कसं माहीत असेल कोण होता, त्यासाठी किती बारीक वाचन लागत असेल. असे क्वेश्चन युपीएससीला कधीच येणार नाही की ज्याला फक्त फॅक्च्युअल आहे कोण बोलला नाही, पण तिने कन्सेप्च्युअल होता. सांगायचं म्हणलं दांडी यात्रा असेल तर एमपीएससी मध्ये किती किलोमीटर होती, गांधीजी राईट साईडला कोण होता, लेफ्ट साईडला कोण होता. तसे क्वेश्चन युपीएससीला युपीएससीला काय येणार की गांधीजींनी जेव्हा सॉल्ट लिफ्ट केलं होतं त्यातून तिने काय सिग्निफाय केलं आणि त्याचा इम्पॅक्ट पुढच्या 20 वर्षाच्या 30 वर्षाच्या जर्नीमध्ये काय झाला. म्हणजे समजतं सर, ते अनालिटिकल क्वेश्चन येणार. आणि ते जर तुमचं लॉजिकल ब्रेन असेल तर ते तुम्हाला युपीएससी खूप सोपी जाईल एमपीएससी पेक्षा. त्यामुळे म्हणत आहे की तुमचं तुम्हाला स्वतः समजतं की लॉजिकल ब्रेन आहे का पाठांतराचं ब्रेन. जर पाठांतराचं ब्रेन असेल तुम्ही जर पुस्तकाच्या पुस्तक बट्टा मारू शकत असाल तर एमपीएससी प्रेफर करा. लॉजिकल असेल तर युपीएससी प्रेफर. थँक्यू सर. मित्रांनो, हे होते शुभम स्वामी. युपीएससी सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षेमध्ये 523 रँकनं त्यांनी उत्तीर्ण झालेले आहेत. आपल्याला खूप चांगलं मुलाचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. जर आपले काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. वेळेमध्ये तुम्हाला त्याची काही प्रश्नांची उत्तर सुद्धा दिली जातील. आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा परीक्षेसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर. खूप थँक्यू. थँक्यू. आभार सर.